माझी आई मला या जगातून सोडून निघून गेली, माझ्यासाठी या जगातला सुखाचा समुद्र आटला. आई काय मावशी असते माझ्या दादांनो, आई काय आत्ते असते, आई काय काकू असते, अरे आई ही आई असते. ज्याची जीवनातली निघून गेली आणि ज्या व्यक्तीला सावत्र आईच्या हाताखाली वाढावं लागलं ना, त्याला विचाराकडे हाताची त्या आईची किंमत काय असते. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत. आई काय असते माझ्या दादांनो, किती समर्पण असतं गडे आईचं त्या लेकरासाठी. एक विंचू नावाचा छोटासा कीटक आहे विंचू, ज्यावेळी त्या विंचवाच्या अंड्यातून पिले बाहेर येतात ना, त्यावेळी खूप भूक लागते गड्या त्या पिलांना, खूप भूक लागते त्या पिलांना, भूक लागते आणि ती पिलं ज्या आईच्या पोटातून जन्मास आलो ना, त्या आईचे लचके तोडायला लागतात, त्या आईला तोडायला सुरुवात करतात. पोटामध्ये आग भूक मावत नाही, पोटाला आग लागते आणि भुकेने व्याकुळ होतात, त्यावेळी जिवंत आईला तोडायचा प्रयत्न करतात. माई बाप, काही क्षणामध्ये आई संपलेली असते गड्या, पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं. अरे जगामध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या पिलाचं पोट भरणारी फक्त माय आहे माझ्या दादांनो, फक्त माय आहे गड्या. लहान होतो दादा आपण, त्यावेळी आईची कूस ओली ठेवत होतो, त्यावर आईने कोरड्या जागी बाळाला झोपवावं आणि ओल्या जागी आपण स्वतः निजावं. लहान होतो दादा आपण, आईची कूस ओली ठेवत होतो गड्या. आता मोठे झालोत ना, फक्त जीवनामध्ये एवढं तथ्य सांभाळा गड्या. अरे लहानपणी तिची कूस ओली ठेवली आपण, मोठेपणी फक्त एवढं कर्म करायचं आहे. आपल्या कोणत्याही शब्दामुळे तिचे डोळे मात्र कधी आम्ही ओले ठेवायचे नाही. माझी विनंती असेल माझ्या दादांना, जगाशी संवाद करत असताना थोडा कडकपणा द्या आवाजामध्ये, प्रबल थोडासा. जगाशी बोलत असताना आम्ही शब्दाची काटकसर केली नाही ना तरी काही हरकत नाही गड्या, पण आईशी बोलत असताना मात्र शब्द जपून वापरत जा. तुमच्यावरती किती कर्ज आहे ना हे तुम्ही तुमच्या बायकोला सांगा गड्या, आईला नका सांगू. रातोरात झोप नाही लागणार तिला, नाही लागणार माई बाप. काय असतं प्रेम आईचं माझ्या दादांनो हे पाहायचं असेल ना, रात्री 1-2 वाजता तुम्ही घरी परत या. तुम्ही कामानिमित्त बाहेर फिरत असाल, रात्री 2-3 ला तुम्ही घरी याल, गाडीची चावी काढून घ्याल, गाडी बंद कराल, गाडी बंद करून तुम्हाला घरात जायचंय. तुमची गाडीची चावी काढून तुम्ही गाडीवरून उतरत नाही ना तोपर्यंत कडी उघडून घराच्या बाहेर ओट्यावरती येऊन उभी राहते ना तिला आई म्हणतात, आई म्हणतात तिला. तिला विचारा तुम्ही, आई आमची कामं चालूच राहणार आहेत ग आई, तुला कितीदा सांगितलं जेवण करून गोळे घेऊन तू झोपत जा म्हणून. आई तू जर 2-3 वाजेपर्यंत जर जागी राहिली तर तुझी तब्येत नाही का ग बिघडणार आई. त्यावेळी त्या आईचं उत्तर असेल, दादा अरे ज्या आईची तरुण मुलं कामासाठी रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत बाहेर फिरतात, त्या पोरांना येच्या आधी जर जेवण करून मी झोपले तर मला आई कोण म्हणेल, कोण म्हणेल आई मला. किती प्रेम असतं माझ्या दादांनो आईचं आपल्या मुलावरती. एकदा आई जेवते, मुलगा जेवतोय, समोरासमोर जेवत होते आणि मुलाच्या आईने आईच्या जेवण्याचं मुलाने निरीक्षण केलं. मुलाने विचारलं, आई तू एवढे कमी का जेवतेस ग आई, तुझी तब्येत बरी नाही का. हो रे दादा, बस हल्ली मला असंच पातळ जेवण घशाच्या खाली उतरते रे माझ्या राजा. मुलाने विचारलं, आई तुला मी दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ का ग. नको रे राजा, आता पिकलेलं पाणी ना कधीतरी गळणारच आहे, नको रे नेऊ मला डॉक्टरांकडे, खूप खर्च होईल रे माझ्या दादा. मुलाने आईचं ऐकलं नाही आणि मुलगा आईला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. डॉक्टर
सांगितलं डॉक्टर किती खर्च झाला तरी चालेल पण माझी माय बरी झाली पाहिजे. डॉक्टर आज हे जे वैभव दिसतंय ना, हा बंगला दिसतोय, ही गाडी दिसते, माझ्या आईचे कष्ट आहेत हो डॉक्टर. आम्ही लहान होतोत ना डॉक्टर, आमचे वडील बालपणीच वारले हो डॉक्टर, आम्हाला मोठं करण्यासाठी, आम्हाला शिकवण्यासाठी. डॉक्टर आम्ही लहान होतोत ना, त्यावेळी आमची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायसाठी जायची हो डॉक्टर. तीन तीन दोन दोन किलोमीटर वरती आमच्या आईने पायात चप्पल न घालता लोकांच्या शेतामध्ये खुरपण्यासाठी जावं हो डॉक्टर. लहान होतोत ना आम्ही, आमचं शिक्षण करण्यासाठी आईने लोकांच्या घरचे भांडे घासावेत, लोकांची घरची धुणं धुवावीत, आम्ही शिकावं, आम्ही मोठं व्हावं यासाठी आमच्या आईने खूप कष्ट घेतले तो डॉक्टर. आज ही त्याचं फळ आहे, तिचे उपकार आहे तो डॉक्टर. आमच्या आईने खूप कष्ट केले जीवनामध्ये. आज हा बंगला दिसतोय, आज ही लाख रुपयाची नोकरी दिसते, आमच्या आईचे कष्ट आहे तो डॉक्टर. आमची आई बरी झाली पाहिजे, खूप महागाची औषधं द्या तुम्ही आमच्या आईला. माझ्या आईला मी मुंबईला घेऊन जाईल, नाही उपचार झाला ना तर अमेरिकेमध्ये घेऊन जाईल, पण माझी आई बरी झाली पाहिजे. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं रामभाऊ आता खूप उशीर झाला गड्या, आता तुमची आई बरी होऊ शकत नाही, आता तुमची आई एका महिन्यात त्या जगाचा निरोप घेणार आहे. नाही ओ डॉक्टर असं बोलू नका ओ डॉक्टर माझ्या आईविषयी. खरं सांगू रामभाऊ तुमची आई आता जगू शकत नाही कारण तिला अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय. नका हो डॉक्टर असं बोलू, खबरदार जर तुम्ही असं बोलत असाल तर. असं का बोलताय डॉक्टर तुम्ही, कधी झाला माझ्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर, कधी गोष्ट माहिती पडली तुम्हाला? खरं सांगू का डॉक्टर, खरं सांगू का रामभाऊ, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट मला माहिती झाली गड्या, मला सांगितलं नाही डॉक्टर तुम्ही. सांगणार होतो रामभाऊ, फोन करणार होतो. अरे तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात ना, तुम्ही गोष्ट माझ्यापासून का लपवली की माझ्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय? रामभाऊ मी फोन केलता हो, पण तेवढ्या तुमच्या आईने फोन कट केला, मला बजावलं डॉक्टर खबरदार जर मला कॅन्सर या अन्न नलिकेचा ही गोष्ट जर माझ्या मुलाला सांगत असाल तर. अरे आत्ताच कसा बसा माझ्या मुलाचा प्रपंच सुरळीत चाललाय, मला कॅन्सर आहे ही गोष्ट जर माझ्या मुलाला कळाली ना तर तो माझ्यावरती खूप खर्च करेल. अरे आत्ताच त्याचा कसा बसा प्रपंच सुरळीत चाललाय, मला कॅन्सर झाला ही गोष्ट जर त्याला कळाली ना तो माझ्यावरती खूप खर्च करेल, माझ्या खर्चासाठी त्याचा संसार रस्त्यावरती येईल. आपल्या पोराचा संसार रस्त्यावरती येऊ नये म्हणून कॅन्सर सारखा रोग सुद्धा जी माऊली आपल्या जीवावर काढते ना मायबाप, तिला फक्त आई म्हणतात गड्या. जगात तिच्या उपकाराला तोड नाही मायबाप.
संसार आहे माई बाप, ज्याची जीवनातली आई निघून जाते गड्या त्याला आईची किंमत कळते। या बालकाची आई जीवनातली निघून गेली। पूर्वचरित्रामध्ये नारदजी सांगतात, मी रडू लागलो पण एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू होते, एका डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू होते। मला दुःख या गोष्टीचं झालं, माझी आई निघून गेली, माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटला। आई जीवनाचं सार आहे माई बाप, माझी विनंती असेल आई बाप जीवनाचं सार आहे, त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा। काही काही लोक म्हणतात आई वडील काय कीर्तनात आणि कथेत सांगायची गोष्ट आहे का। आज भारतातली वृद्धाश्रमाची संख्या वरचेवर वाढते, तुम्ही वृद्धाश्रमाची संख्या कमी करा। आम्ही कीर्तनात आईबाप सांगायचे बंद करतो। आज कीर्तनातल्या प्रबोधनामुळे सुद्धा सामाजिक काही गोष्टींना आळा घालता आलाय माई बाप। ही वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची ताकद आहे। आज का गरज पडते सामाजिक विषयांना हात घालायची, काळाची गरज आहे। या पोथीकडे फक्त पोथी म्हणून पाहू नका, याला फक्त कथा म्हणून बघू नका। यातल्या प्रत्येक कथेचा अंगीकार आमच्या जीवनामध्ये करायचा आहे। का भागवत ऐकायचंय? एका ठिकाणी आम्ही कीर्तनासाठी गेलो, वर एक पंख लटकलेला होता मंदिरात। लोक पंखे दान करतात ना मंदिरामध्ये, पंखा दान केलेला होता आणि एका त्या पंख्याच्या पात्यावरती नाव होतं कैलासवासी यमुनाबाई, आणि दुसरं पात सोडून तिसऱ्या पातीवर नाव होतं वैकुंठवासी श्यामराव। मी म्हणलं काका हा फॅन कोणी दिलाय? म्हणे एका पोरीने, पोराने दिलेत म्हणे ताई, फॅन दोन तीन फॅन आहेत ना, एका मुलाने दिलेत म्हणे। इथंच आहे मुलगा, तो आण को बोलून। म्हटलं आणा। तो मुलगा आला, मी विचारलं भाऊ हा फॅन आपण दिलाय? म्हटले पठ्ठेनी। मी म्हटलं ही नाव कोणाची? कैलासवासी यमुनाबाईन वैकुंठवासी श्यामराव। ते म्हणे एक आपली आई आहे, दुसरा आपला बाप आहे। म्हणलं बाबू जिवंत असताना तू त्याला एकत्र राहू दिलं नाही दोघाला, मेल्यावर बी एक पाठवला कैलास आला आणि दुसरा पाठवायला वैकुंठ आला। गंमत इथं नाही, फॅनचं बटन दाबलं की पंखा फिरतो, मग माथारा माथारीला हुडकीतो। झोपल्या का काय, जे जागे त्यांना कळतील पा। अतिशय नर्म विनोद आहे, तुम्ही ऐकत राहा आणि कथा झाल्यावर जवल्याशिवाय कोणी जाऊ नका। इथं पंगत नंतरच आहे ना। जे येतात ऐकायला त्यांनी ऐका, आणि बाकीचे कुंडली कवरदा प्रसाद घेतल्याशिवाय जात जाऊ नका। काही त्याचं होईल काही बी, महत्वाचं काय आहे? बरोबर आहे ना?